नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण का रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा एक प्रथम प्रॉब्लेम सोडवलेला आहे आणि तो प्रॉब्लेम आपण जनरल फॉरमॅटमध्ये सोडवला, जनरल एंट्रीज केलेल्या होत्या. आणि ज्यावेळी आपण फायनल पेमेंटची एंट्री करायला गेलो त्यावेळी आपलं असं निदर्शनाला आलं की त्या भागीदारी संस्थेमध्ये दोन पार्टनर होते, एक आनंदराव आणि दुसरा बाबूराव. त्यामध्ये पहिला जो आनंदराव नावाचा पार्टनर होता त्या पार्टनरला त्याची भागीदारी संस्थेमध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यापेक्षा त्याचे ड्रॉइंग्स जास्त होते. म्हणजे त्याला भागीदारी संस्थेनं जे काय पैसे द्यायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा त्यानं भागीदारी संस्थेतून पैसे जास्त काढून घेतलेले होते. आणि ज्यावेळी भागीदारी संस्थेचं रिझोल्युशन केलं जाणार होतं, वेन द फर्म इज गोइंग टू वाइंड अप, क्लोज अप द बुक्स ऑफ द पार्टनरशिप फर्म, देन द फर्म मस्ट बी पेज हिज डेब्ट्स. भागीदारी संस्थेला त्या तिच्या डेब्ट्स जेवढे असतील, देणी जेवढी असतील, ती पूर्णपणे भागवायला पाहिजेत. मग ही देणी भागवत असताना जर एखाद्या व्यक्तीकडून पैसे येणे असतील तर ते पैसे भागीदारी संस्था मागून घेणार आणि ज्याला द्यायचं आहे त्याला दिलं पाहिजे. आणि हीच थीम ती कालच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला शेवटच्या एंट्रीमध्ये आनंदरावच्या बाबतीत दिसून आलेली आहे. वन ऑफ द पार्टनर ब्रिंग्ज रिक्वायर्ड अमाऊंट इन टू बिझनेस. पहा, काल आपण जो प्रॉब्लेम सोडवला त्या प्रॉब्लेममध्ये एक पार्टनर आनंदराव नावाचा जो पार्टनर होता त्याचे कॅपिटल्स आणि त्याला मिळालेला रिझर्व फंड याची जी काही संचित अमाऊंट झालेली होती ती इट इज द त्या ती अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस, बिझनेसमध्ये ती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली होती. आणि डेबिट साईडला आपण काल ते जो आराखडा कच्चा तयार केला होता त्यामध्ये आपल्याला दिसलं किंवा डेबिट साईडला त्याचे ड्रॉइंग झालेले होते, त्यानं फर्निचर घेतलेलं होतं, त्यानंतर रिलायझेशनचा लॉस होता. अशा पद्धतीनं त्याची टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड अमाऊंटपेक्षा विड्रॉन अमाऊंट फ्रॉम द फर्म इज मोअर. इन्व्हेस्टेड अमाऊंटपेक्षा विड्रॉन अमाऊंट ही जास्त झालेली आपल्याला दिसून येत होती. आणि त्यावेळी त्यावेळी आनंदरावनं आपल्या जवळचे पैसे फर्मला दिले. हे केव्हा देऊ शकला? तो आपली देणी भागवण्याची त्याची पूर्णपणे क्षमता होती म्हणून तो देऊ शकला. जर त्याची देणी भागवण्याची क्षमता नसती तर तो देऊ शकला असता का? देऊ शकला नसता. आनंदरावनं भागीदारी संस्थेमधून फर्निचर घेतलं आणि ते फर्निचर वापरायला घेतलं म्हटल्यानंतर त्याच्यामधल्या त्याला त्याची उचल जास्त झाली म्हणून त्याला भागीदारी संस्थेला पैसे द्यावे लागले. आणि तो पैसे देऊ शकत होता, त्याच्याजवळ पैसे होते म्हणून तो देऊ शकत होता. याच थीमला आपण काय म्हणतो? सॉल्वंट असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? सॉल्वंट. अकाउंटन्सीमध्ये इंग्रजीमध्ये सॉल्वंटला काय म्हटलं जातं? अ पार्टनर हु पेज हिज डेब्ट्स फ्रॉम हिज प्रायव्हेट एस्टेट किंवा प्रायव्हेट असेट. असा पार्टनर की जो आपली सर्व देणी भागवू शकतो त्याला सॉल्वंट असं म्हटलं जातं. त्याला आपण काय म्हणू शकतो? सॉल्वंट असं म्हणू शकतो. जो भागीदार आपली देणी पूर्णपणे भागवू शकतो, पेडअप करू शकतो त्याला आपण म्हणतो सॉल्वंट. अँड फ्रॉम द लास्ट प्रॉब्लेम, कालच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आनंदरावनं देणं जे होतं आनंदरावनं ते देणं भागीदारी संस्थेने दिलेलं आहे, म्हणजे आनंदराव काय होता? सॉल्वंट होता. मात्र भविष्यकाळामध्ये आपल्याला असे काही प्रॉब्लेम येऊ शकतात की काही प्रॉब्लेममध्ये असलेल्या, आता उदाहरणच आपण घेऊया, ए बी एन सी हे तिघही पार्टनर आहेत असं गृहीत धरूया आणि ए आणि बीच सी च देणं इतकं झालेलं आहे भागीदारी संस्थेमध्ये त्याला 25,000 द्यायचे आहे. भागीदारी संस्थेला त्याला किती द्यायचे? 25,000 द्यायचे. परंतु तो 25,000 पूर्णपणे देऊ शकला नाही, त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी विकली आणि त्यामधून फक्त 10,000 रुपये वसूल झाले. म्हणजे अजून त्याने किती देणं द्यायला पाहिजे? 15,000 द्यायला पाहिजे. म्हणजेच सी हा आपल्या प्रॉपर्टीमधून पैसे भागवू शकत नाही, आपल्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून त्याचं पूर्णपणे तो देणं भागवू शकत नाही, तर त्याला आपण म्हणतो इन्सॉल्वंट. अ पार्टनर हू कांट पेज, अ पार्टनर हू कांट पेज हिज डेब्ट्स फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट, अ पार्टनर हू कांट पेज हिज डेब्ट्स फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट इज कॉल्ड ॲज इन्सॉल्वंट. जो देणं भागवू शकतो तो सॉल्वंट, जो देणं भागवू शकत नाही तो इन्सॉल्वंट. लक्षात आलं? सॉल्वंट अँड इन्सॉल्वंट.
जो देणं मागू शकतो तो सॉल्वंट असा हा आपला कालचा प्रॉब्लेम झालेला आहे। त्याच्या तो आपल्या जवळचे पैसे त्याने भागीदारी संस्थेला दिलेले आहेत आणि आपलं देणं पूर्ण करून ठेवलेलं आहे आणि मग त्यावेळी भागीदारी संस्थेचं डिसोल्यूशन पूर्ण झालेलं होतं। पण काही प्रॉब्लेममध्ये असं येऊ शकतं, एखादा पार्टनर आपली देणी पूर्णपणे भागवू शकत नाही। जर तो आपली देणी पूर्णपणे भागवू शकत नसेल तर मग शिल्लक राहिलेली बाकी कोण भागवायची? तर शिल्लक राहिलेली बाकी ही इतर दोन राहिलेल्या भागीदारांनी भागवली पाहिजे। या उदाहरणामध्ये पहा, सीचं देणं एकूण किती होती, लायबिलिटी किती आहे 25,000, फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट वी हॅव रिकवर 10,000, रिमेनिंग लायबिलिटी इज 15,000, दीज अमाउंट शुड बी कॉन्ट्रीब्युटेड बाय ए एंड बी। मीन्स द डिफिशियन्सी, कमी पडणाऱ्या अमाऊंटला डिफिशियन्सी असं म्हणतात। हाऊ मच हियर 15,000 इज डिफिशियन्सी ऑफ सी, सी ची 15,000 रुपये कमी पडलेले आहेत, त्याचं द्यायचं होतं 25,000, त्यांना 25,000 भागवायला पाहिजे होते, त्याच्याकडे फक्त मिळाले 10,000, म्हणजे अजून 15,000 कमी पडतात। हे कमी पडलेले अमाऊंट जे आहे त्याला डिफिशियन्सी असं म्हटलं होतं। डिफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर, डिफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर शुड बी बेअर्ड बाय सॉल्वंट पार्टनर। इन्सॉल्वंट पार्टनरची जी काही डिफिशियन्सी असेल ती डिफिशियन्सी सॉल्वंट पार्टनरने बेअर केली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला भविष्यकाळातील प्रॉब्लेम सोडवायचे आहेत। वाक्य चांगलं लक्षात ठेवा, डिफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर शुड बी बेअर बाय सॉल्वंट पार्टनर इन टू देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो, लास्ट अग्रीड प्रॉफिट शेअरिंग रेशो, लास्ट अग्रीड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे सरते शेवटी त्यांचं नफा वाटण्याचं प्रमाण जे काही ठरलेलं असेल त्या ठरलेल्या प्रमाणात इन्सॉल्वंट पार्टनरची डिफिशियन्सी सॉल्वंट पार्टनरने बेअर केली पाहिजे। आज विद्यार्थी मित्र आपण सॉल्वंट अँड इन्सॉल्वंट हे दोनच शब्द पाहिलेले आहेत, पण या दोन शब्दांना अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये रिझोल्युशन या टॉपिकमध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे। ज्यावेळी दिलेल्या प्रॉब्लेममधील एखादा पार्टनर इन्सॉल्वंट असेल, म्हणजे ह्या उदाहरणामध्ये ए बी एन सी दीज आर दी पार्टनर, सी इज इन्सॉल्वंट बिकॉज ही कांट पे हिज लायबिलिटीज, लायबिलिटीज फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट, सो ही इज इन्सॉल्वंट, अँड देन द रिमेनिंग बॅलन्स ऑफ सी इट इज डिफिशियन्सी 15,000 शुड बी बेअर बाय सॉल्वंट पार्टनर। अशा आशयाचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागतील आणि असेच प्रॉब्लेम परीक्षेला पडण्याची शक्यता आहे। उद्यापासून आपण या ॲडजस्टमेंटचे किंवा अशी ॲडजस्टमेंट असलेले प्रॉब्लेम पाहायला सुरुवात करूया। धन्यवाद, या ठिकाणी आपण थांबतो।